रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये महासेल दिवाळीचा 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत 2700 च्या खरेदीवरती आकर्षक गिफ्ट, काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, यार्ड लावणाऱ्या किमतीत यंदा दिवाळीची खरेदी रवींद्र मध्येच। आमच्या अधिकृत शाखा, शाखा तासगाव, बदललेला पत्ता परशुराम हॉल, विटा रोड, शाखा सावळज अंजनी रोड, शाखा विटा रेनावी रोड, शाखा आरवडे राधाकृष्ण मंदिरा शेजारी, शाखा कडेगाव श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव विटा रस्ता, शाखा पलूस कराड रोड पलूस। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। विशाल पांगे यांच्या प्रस्तावाधान राखून केलेल्या धाडसी कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पांगे यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला। सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पोलीस तालुक्यातील भिलोडे येथील कृष्णा नदी पुलावर असणाऱ्या संरक्षक कठड्याला दोरी बांधून गळ्याला फास अडकवून नदीच्या दिशेने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाचा भिलोडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई विशाल पांगे यांनी प्रसंगावतान राखून तातडीने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शेतामध्ये काम करीत असलेल्या मजुराकडून खुरपी आणून इळ्याच्या सहाय्याने दोर कापून त्यांचा जीव वाचवला। विशाल पांगे यांच्या प्रसंग धावता व धाडसी कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पांगे यांचा पोलीस मुख्यालयामध्ये प्रोत्साहनपर सत्कार केला। विशाल पांगे यांनी आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे। सातारा या ठिकाणी झालेल्या 48व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा सन 2022 या पोलीस क्रीडा स्पर्धेत सांगली पोलीस संघ विरुद्ध सोलापूर पोलीस संघ यांच्यात अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सांगली पोलीस खो खो संघाने सोलापूर खो खो संघावर एकतर्फी मात करून सलग 7व्या वर्षी सुवर्ण पदक जिंकले आहे। यातील विजयी संघातील खेळाडूंचा विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते सुवर्ण पदक सन्मानित करण्यात आले। सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलेला सत्कार म्हणजे आजवर केलेल्या पोलीस सेवेतील कार्याचे फळ आहे असे मत पोलीस शिपाई विशाल पांगे यांनी व्यक्त केले। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।